बऱ्याच घटनांमधून माणसाचा प्राण्यांविषयीचा कळवळा दिसून येतो. कुरुल इथं कुत्र्याची अंत्यात्रा काढण्यात आली, यातूनही असा जिव्हाळा पाहायला मिळाला. कुत्रा म्हणजे इमानदार प्राणी, त्याचा जो सांभाळ करतो त्याच्यावर या कुत्र्याची मोठी श्रद्धा असते. यातून कुत्र्याविषयीचा जिव्हाळा कळवळा अनेक उदाहरणातून आपल्याला दिसून आलाय. याची चर्चा देखील जोर धरत असते. मोहोळ तालुक्यातील कुरुल इथं अशीच घटना घडली. इथे राम नावाचा कुत्रा मृत झाल्यानंतर त्याची गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली. कुरुल गावचे ग्रामस्थ गावात रामायण सुरू असताना वनवासाकरता शिखर शिंगणापूरकडे निघाले होते. दरम्यान हा कुत्रा यामध्ये सहभागी झाला. कितीही हकललं तरी तो जायला तयार होईना म्हटल्यानंतर त्याला जे सोबत घेतलं ते आजवर कायम होतं. गावकऱ्यांनी भजनी मंडळातील मंडळींनी उपवास ठेवला तर हा कुत्राही उपवासाचे पदार्थ खायचा, इतका जिव्हाळा लागलेला होता. अशातून ग्रामस्थांनी कुत्र्याचं नाव राम असं ठेवलं. गावामध्ये रामायण काळात हा सहभागी झाल्यानं हे नाव ठेवण्यात आलं. तुळशीदास पाटील यांच्याकडे कुत्र्याचं वास्तव्य होतं. गावकऱ्यांसमवेत हा राम नावाचा कुत्रा देव दर्शनासाठीही निघायचा. यातून प्रत्येकाचा हा कौतुकाचा विषय ठरलेला होता. अशा या चर्चेतील कुत्र्याचं गुरुवारी निधन झालं. त्याच्या आठवणींनी गावकऱ्यांना गहिवरून आलं. मग त्यांनी कुरुल गावात अंत्ययात्रा काढली. यामध्ये भजनी मंडळीतील सर्व मंडळी सहभागी झाली होती. विधिवतरित्या या कुत्र्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर जड अंतकरणानं गावकरी घराकडे परतले. या आपुलकीची चर्चा सध्या सर्वत्र होत्या.